आजी आजोबांचे संस्कार खूप फायद्यात ठरतात, म्हणून म्हाताऱ्या म्हातारीला घरातल्यांना कधी आश्रमात वगैरे टाकू नये. गुड मॉर्निंग मित्रांनो, दिवस दुसरा आणि मस्त की फ्रेश वगैरे झालोय. बाबा आणि मी चाललोय फिरायला. बाबा येत आहेत काठी काठी टिकत, त्यांच्या सोबत चाललोय. इकडच ग्रामपंचायत आहे, तिकडे चाललोय. तो सवकास सवकास बाबांना घेऊन चाललो. चला लहान म्हातारपणी म्हातारपणी म्हाताऱ्यांचा आधार काठी असते. अब आता जास्त बाहेर जात नाही ना, आता जास्त बाहेर जात नाही ना. तुम्ही पहिलं कुठं कुठं जायचं? पहिलं कुठं कुठं जायचं? मग आता किती 5-10 वर्ष झाली ना घरातच, तिथल्या इथं फिरतात. आता कधी ग्रामपंचायतीत वगैरे रेशन दुकानात काम असला की एकटं नाही जात पोस्ट ऑफिसात की आम्ही वगैरे. थांबा गाडी येते. एका साईडने जाते. पहिला आसूदला पण यायचं ना एकटं एकटं. तुम्ही कसं यायला दिसायला दिसायला. आता दिसायला पण कमी येत. लांबच कमी आहे दिसायच. आज रात्री पाऊसच नाही पडला, थोडासा पडला लगेच गेला. पण लाईट गेली ते अजून आले नाही. रात्री 1-2 वाजता लाईट गेले ते अजून आले नाही. त्यात आमच्या घरी छोटा बाळ आहे, म्हणजे मावशीची मुलगी आणि तिची मुलीची मुलगी आहे, ते छोटी एकदम. ते गर्मीतनं सगळी रडत वगैरे होती. रात्री सगळ्यांची झोप मोड, पण छोटी आहे. रस्ता एकदम शांत, कधी कधीच गाड्या जातात. आजी आजोबांचे संस्कार खूप फायद्यात ठरतात, म्हणून म्हाताऱ्या म्हातारीला घरातल्यांना कधी आश्रमात वगैरे टाकू नये, आपल्या घरीतच घरीच ठेवावं. हां असते, म्हणजे म्हातारपणी असते चिडचिड वगैरे, उतरता वय असतो, पण त्यांना ती आपली माणसं असतात. काही जण तर बघा आश्रमात वगैरे ठेवतात, त्यांना जड होतात. सासरे जड होतात, सासू जड होते, आईबाप जड होतात, त्यांना कुठेतरी स्वतंत्र राहायचं असतं. पण ज्यावेळेस तुमची मुलं होतात आणि त्या मुलांना खऱ्या संस्काराची गरज असते ना, त्यावेळेस आपले आजी आजोबाच देतात किंवा आपले घरातली म्हातारा म्हातारीच देतात ते संस्कार. बाकी कोण देऊ नाही शकत. कसं चालणं, कसं वळणं लहानपणी, प्लस लहान पोरांना मालिश या बाकीच्या काही जुन्या गोष्टी असतात ते शिकवणं, ते म्हातारा म्हातारीच देतात. बरोबर ना बाबा? आता हे आमच्या वनवशीच्या आजी आजोबा, आसूदच्या आजी आजोबा, त्यांच्यामुळे आज आम्ही आहोत. आमचे आई वडील पण होते, पण खरे संस्कार मिळाले ते आमच्या आम्हाला आजी आजोबांमुळे. समोर न रेणुका आजी येते. कुठं गेलेली तुमच्या हातात पण काठी? म्हाताऱ्यांच्या आधाराला काठीच आहे, दुसरा काय नाही. काठी नी ना परत या. लाईट नाही. ही आहे वणवशी गावची ग्रामपंचायत. मस्त झाडा झुडपात आहे, थंड एकांतात. इकडे ग्रामपंचायत आणि तिकडे पोस्ट. हो पालखीला आलेलो. इकडे मित्रांनो पोस्टामध्ये काम होतं बाबांचं, आणि इकडे आपले गावातले गाववाले भेटले पोस्टाच असतात. इकडे ग्रामपंचायत आणि पोस्ट जवळ आहेत. आपले सबस्क्रायबर आहेत. कसे वाटतात व्हिडिओ? छान छान प्रकारे बनवलेले. थँक्यू थँक्यू. इकडे गावाला आपली माणसं भेटली ना की छान वाटतं. म्हणजे व्हिडिओ बनवायच्या अगोदर सुद्धा ओळखायचे दादा वगैरे. आता बोलवते येत नाही वगैरे.
येतो महिन्या महिन्यात फेऱ्या असतात माझ्या. हो हो या कवटाचा पोला आणि चपाती खायला मस्त. इकडे तिकडे छोटी मस्त खेळते, मी नाश्ता करतो तोपर्यंत. या करायला या. संध्याकाळ झाले मित्रांनो आणि मी चाललोय दाभोळला. एव्हरी टाईम माझ्याकडे बाईक नाही तर काही ना काही असतो, प्रायव्हेट व्हेकल करून जातो. पण आज एसटीचा प्रवास आहे, दाभोळला जातोय जिन्नस आणायला. आज वेगळाच एक्सपिरियन्स आहे, तो म्हणजे एस टीने जाणार आहे दाभोळला. आता बघूया भेटते की नाही, कारण चारची एस टी आणि इथंच वाजले चार. गेले असले तर वांदे व्हायचे, काय भेटेल एस टी किंवा डमडम वगैरे काय भेटेल. त्याने दाभोळला जायचं आहे, थोडंफार जिन्नस सामान घ्यायचं आहे आणि यायचं आहे. तर जाऊन दाभोळचा धक्का वगैरे फिरून येऊ, दाभोळ पण फिरून येऊ एवढा दाभोळच्या जवळ आहे. तर ऊन पडलं आहे हा बघा. छत्री घेऊन ठेवले, काय सांगता येत नाही ना पावसाचं. छत्री बित्री सगळा लोंडा घेऊन ठेवला आहे. चला, पण ही अशी लाईफसुद्धा जगता आली पाहिजे. आपल्याकडं किती लाखाच्या गाड्या असल्या तरी पण असं कुठल्या गाडीवर, म्हणजे एस टीवर डिपेंड किंवा कुठल्याही गाडीवर असं डिपेंड राहून जाणं ह्याची वेगळीच असतं. लहानपणी बघा कुठे जायच्या वेळेस मग एस टीची वाट बघतोय, मग जातोय. आत्ता काय आलं आहे, गाड्या आल्या सगळ्यांकडे, तर जो तो गाडी घेणार आणि जाणार. पहिलं असं नसायचं, पहिलं कोणाकडे गाड्या वगैरे नसायच्या आणि मग असंच एस टीची वाट बघणार, एस टीने जाणार, मग परत घाई करणार एस रिटर्नसाठी की एस टी येईल आणि जातोय. दमला जो नंतर बोलतो. वनवशी बस स्टँडला आलो आहे, काय माहिती. ओ एस टी गेली खाली आत्ता, किती वेळ झाला, 5 मिनिटं वगैरे असे नाही ना झाली जास्त. मग येईल चारची, मागोदरची गेली असं. बरं आला आलो, आता एस टीची वाट बघतो. एक तास झाला बसची वाट बघत होतो, बस तर काय भेटलीच नाही. मला बाईक भेटली, बाईकवाले दादा भेटले, त्यांना हात केला आणि आलो. नंतरला उशीर झाला असता. समोर आहे दाभोळचा धक्का, तर किराणा स्टोअर आहे, इथं जाऊन घेतो. सामान वगैरे घेतला आणि आता थेट आलोय दाभोळच्या धक्क्यावर. आता पण तशी गर्दीच नाही, कारण पावसाळा चालू आहे, समुद्राला पाण्याला उदान आहे, त्यामुळे बोटी पण खाडीत आणि आता मच्छी पण नाही, म्हणजे लिलाव पण नाही होणार. इकडं लिलाव होतो पण आता लिलावच नाही होणार. या बोटी चालल्यात पलीकडं, जे लोकल माणसांना घेऊन. तिकडं आहे जेट्टी आणि या छोट्या डिपको. अरे वाटतोय ना वातावरण. सो दाभोळला खूप पर्यटक येतात मे महिन्यात वगैरे. आता जून महिन्यात पर्यटन कमीच होतात, कारण पावसाळा वगैरे असतो. या खाडीला पण उदान बराच असतो, आज नाही आहे पण जेव्हा पाऊस वगैरे पडत तेव्हा भयानक उदान असतो खाडीला. चला एस टी पण लागले, रिटर्न आता जातो, कारण एस टी परत भेटली नाही तर वांदे होईल. दापोली आहे, दाभोळ दापोली घेऊन जायचं एस टी.
फाइनली आलो शमारी एसटीचा प्रवास गाड़ी वगैरह असते आपल्याकडे पण आज एसटीचा प्रवास ना टाइम टेबल ना काय कधी यायचं माहित नाही जेव्हा एसटी भेटल तेव्हा यायचा काय गाडी भेटल तेव्हा यायचा तो सामान घेतलाय म्हातारा माणसांना काकेल ना बोलाय मेला जो जड आहे आणि चालतोय एकटाच या मित्रांनो चाय पियाला कोरी चाय आणि बिस्किट आहे भूक लागले तर आहे सामान बघ हाय काय बरोबर आई असं चाय आणि इथली आहे मस्त गप्पा मारताय इकडं शांत असतंय ना शांतता आहे शांतता सासूला जास्त रखरख वगैरे माणसं वगैरे भरपूर असतात इकडे एवढं कोण नाही या दोघी जणीच बोलत असतात दिवसभर आणि टाइमपासला यांना छोटी आहे म्हणजे आमच्या मावशीच्या मुलगीची मुलगी बारकी तर त्यांना टाइमपास भर आहे आज जेवायला काय बनवलं जेवायला हा आमटी कोबीची भाजी भात चपाती कवट्याचा पोळा कवट्याचा पोळा नाही करत कवट्याचा पोळा पण करतात कवट्याचा पोळा जाम भारी लागतो गावी आला होतोच खातो अंड्याचा पोळा कवट्याचा पाऊस गेला पत्ताच नाही पाऊस गेला ना आता कधी पडल काय नाही पेरायला पडाय पाहिजे ना जरा पडत नाही येवा पडतो ना म्हणजे येवा रुजवा होतो ना लावण्या हातात येवा येवा आपली ही गोड पौर्णिमा झाली तेव्हा लावण्या हातात पहिल्या व्हायच्या ह्या वर्षी काय लेट आहे एवढा वर्षी मंगच आहे पाऊस श्रावण महिना दोन आहेत ना दोन श्रावण महिन्यात काय तुम्हाला बरं अधिक महिना पडलाय श्रावण महिना माता नक्षत्र कशावर आहे आता कशावर आहे काय मला माहिती नाही कशावर घोड्यावर आहे का कशावर आहे जास्त कशावर पाऊस पडतो कुठल्या नक्षत्रावर म्हैशांवर पाऊस पडतो काय माहित म्हैस आणि बेडूक कधी याल काय माहित बेडूक वरट आहेत पण येत आहे कुठं पाऊस काय झाला भरपूर लेट झाला ना पाऊस बहुतेक महिना संपला आठ दिवस रात्र झाले सगळा काळोख जेवलो वगैरे आणि असंच थांबलोय काळोखात पूर्ण सन्नाटा रातकिड्यांचा आवाज वगैरे येते चला मित्रांनो आता झोपतो गुड नाईट दुसरा दिवस आणि आज आपोली चालू आहे आजींना घेऊन मेहता हॉस्पिटलला पुन्हा एकदा ड्रेसिंगला तब्येत वगैरे आत्ता बरी आहे म्हणजे पाय आता पायाची सूज वगैरे उतरले पण एक दिवस आड करून ड्रेसिंगला इकडे यावं लागतं कारण ती घाड भरायला अजून टाईम लागेल तर मित्रांनो दापोलीतून जाऊन आलो गावी आलोय तर खूप शांतता आणि हे सगळं आहे हवेशीर वातावरण आहे आणि त्यात आजी आजोबा सोबत आहेत तर वेळ कसा निघून जातो समजत नाही आणि हे रिलेट करू शकता तुम्ही पण तुमच्या आजी आजोबांसोबत तुमचे आजोबा ह्या जगात आहेत आणि जर आजी आजोबा नसेल सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी रिलेट करू शकता तुम्ही पण ह्या गोष्टी खूप मिस करत असाल ना तर ही छोटीशी आठवण करून देण्याचा प्रयत्न आणि आपल्या गावाकडच्या सिम्पल लाईफ म्हणजे गावाकडे सिम्पल लाईफ कशाप्रकारे जगतो आपला माणूस ते दाखवण्याचा छोटासा प्रयत्न मी असा कुठला मोठा यूट्यूबर नाही आहे हा आपले सबस्क्रायबर वगैरे वाढत चालले जातात 1 लाखाचा टप्पा आपण क्रॉस करू पण मी कुठला एक यूट्यूबर मोठा नाही की कुठला पैसेवाला नाही पण ही गावाकडची सिम्पल लाईफस्टाईल आहे ना ते दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो कारण गावाकडे अशा लाईफस्टाईल तुम्हीसुद्धा लहानपणी जगल्या असाल आणि त्यासुद्धा जगायला खूप भाग्य लागतं कारण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हळूहळू कुठेतरी लुप्त होत चालल्यात कारण ही तरुण पिढी आहे ना रोजगारासाठी मुंबईला जाते कामधंद्यासाठी मुंबईला जाते ही लाईफस्टाईल
तरुण पिढी यंग किंवा लहानपणी अशी जगली आहे किंवा पहिले गावाला राहून अशा पूर्वीची माणसं जगायचे हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे. बाकी आजी आजी आजची ट्रीटमेंट तर चालू आहे, पाय तर आता लवकरच बरा होईल. आता म्हणजे डॉक्टर बोलले आता ड्रेसिंग तर चालू आहे पण ती हाड हळूहळू भरत आले. ही व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आहे. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण नाही तसं कुठे तर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आंब्याचा बाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.